पवित्र पोर्टलवरती जाहिराती येण्याकरिता जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला अत्यंत वेग आलेला आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची जाहिरात जी आहे त्या प्रक्रियेकरिता कशा पद्धतीने वेग आलेला आहे, काय काय नेमकी घडामोडी झालेली आहे, त्या सर्व माहिती आपण बघणार आहोत. तर 22 फेब्रुवारी दुपारी 3:30 वाजता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालेली होती, तर त्यामध्ये शिक्षण आयुक्त, संचालक वगैरे जे सर्व उच्चपदस्थ जे अधिकारी होते त्यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीचा आढावा जो आहे तो घेण्यात आलेला होता. मग त्यामध्ये सर्व जिल्हा परिषदेंच्या शिक्षण अधिकारीसुद्धा त्यामध्ये उपस्थित होते. आणि या पद्धतीने शिक्षण भरतीचा जो आढावा आहे तो घेण्यात आलेला होता. रोस्टरविषयी माहिती तपासलेली आहे. मग त्यामध्ये जिल्हा परिषद असेल, माध्यमिक शाळा असतील, उच्च माध्यमिक शाळा असतील, या संदर्भातील रोस्टरचा सर्व आढावा घेण्यात आला. आणि लवकरात लवकर कशी जाहिरात घेता येईल त्या संदर्भात सुद्धा पुढचं जे काही वेळापत्रक आहे त्या संदर्भात सुद्धा तिथं चर्चा झालेली आहे. आणि जेव्हा ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संपली त्यानंतर लगेचच अहमदनगर जिल्ह्यातील जे काही शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संपल्यानंतर लगेचच 22 फेब्रुवारी 2019 रोजी जे काही नगर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा असतील किंवा सर्व शाळांकरिता पत्र पाठवलेलं आहे की 23 फेब्रुवारी रोजी, म्हणजेच उद्या 23 फेब्रुवारी रोजी 9 वाजता जाहिराती संदर्भातील म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये ज्या काही रिक्त जागा असतील त्या रिक्त जागांची सर्व माहिती घेऊन पवित्र तसेच रोस्टर जे आहे ते रोस्टर घेऊन ज्या शाळांनी आधी रोस्टर जमा केलेला असेल त्यांनीसुद्धा आणि ज्यांनी जमा केलेलं नसेल, अपलोड केलेलं नसेल पवित्र पोर्टलवरती, त्यांनीसुद्धा जिल्हा परिषद अहमदनगर येथे 9 वाजता उपस्थित राहायचं आहे. आणि त्या संदर्भात ईओ लॉग इनवरती सर्व जी माहिती आहे ती माहिती भरण्यात येणार आहे. आणि जी काही जाहिरात आहे ती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होण्याच्या दृष्टीने हे जे पाऊल आहे ते पाऊल उचलण्यात आलेलं आहे. म्हणजेच 3:30 वाजता 22 फेब्रुवारी 3:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली. त्याच दिवशी 22 फेब्रुवारी रोजी शिक्षण विभाग अहमदनगर यांच्याकडून लगेच एक पत्र नगर जिल्ह्यातील सर्व शाळांना पाठवण्यात आलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता म्हणजेच 23 फेब्रुवारी 9 वाजता जिल्हा परिषद येथे सर्व जे कागदपत्र आहे संबंधित शाळेतील जे काही ज्यांच्याकडे सर्व हे कामकाज असणार आहे, मग मुख्याध्यापक असेल किंवा इतर जे काही अधिकारी असतील त्या सर्वांना तिथे जे काही रोस्टर आहे बिंदू रामावली घेऊन बोलवलेलं आहे. ज्यांनी याआधी पवित्र पोर्टलवरती प्रत अपलोड केलेलं असेल त्यांनीसुद्धा तिथे यायचं आहे. ज्यांनी अपलोड केलेलं असेल त्यांनीसुद्धा तिथे जे काही जाहिरात आहे त्या संदर्भात बोलवलेलं आहे. आणि तसेच पत्रामध्ये असंही सांगितलेलं आहे, म्हणजे आपण ही सर्व पत्रातली माहिती बघतोय आणि त्या पत्रामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की जर रिक्त जागा असतील आणि त्या जर पवित्र पोर्टलवरती अपलोड केल्या नाही त्याच्यानंतर ज्या त्या रिक्त जागांची जी काही प्रॉब्लेम क्रिएट होतील त्याला सर्वस्वी ते जी शाळा आहे ती शाळा किंवा प्रशासन जे असेल ते जबाबदार असेल. तर या संदर्भात पवित्र पोर्टलवरती जाहिरात येण्याच्या दृष्टीने सर्व माहिती जी आहे त्या पत्रामध्ये दिलेली आहे. धन्यवाद.